अपूर्णांकाची तुलना दिलेल्या फंक्शन अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश हा लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी दोन अपूर्णांक घेतलेले आहेत. एक अपूर्णांक आहे 5/12, दुसरा आहे 7/12. ही जोडी आहे. ह्या जोडीमध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान असतो. तर या अपूर्णांकामध्ये बघा, पहिला अंश आहे 5, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश आहे 7. तर 5 पेक्षा 7 अंश हा मोठा असल्यामुळे आपण त्याला मोठा म्हणू. आता हे उदाहरण कसं लिहायचं बघा, 5/12, 7/12. तर 7/12 अपूर्णांक हा 5/12 पेक्षा मोठा. पुढे बघूया समान अंश व भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना. समान अंश असणाऱ्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. बघा उदाहरण, हे उदाहरण आहे 6/12 आणि 6/23. ह्या दोन्ही अपूर्णांकामध्ये समान अंश आहे परंतु छेद हा भिन्न आहे. आपल्याला काय करायचंय, ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे बघा या ठिकाणी आहे 6/12, 6/23 याचा आहे 6/12, याचा आहे 23. म्हणून 6/12 हा मोठा 6/23. अंश व छेद दोन्ही भिन्न असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना बघा. मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलंय 5/6 आणि 4/3. या अपूर्णांकामध्ये बघितलं असता तर अपूर्णांकाचे अंशही भिन्न आहेत आणि छेदही भिन्न आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस आपल्या काय करावं लागेल, या अपूर्णांकाचे छेद आपल्याला समान करावे लागतील. मग त्यासाठी आपण काय करूया बघा, पहिल्या अपूर्णांकाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणायचं. 5/3, 6/3. 5 × 15, 6 × 18. बघ पहिल्या अपूर्णांकाने केलंय दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणले, तसं दुसऱ्या अपूर्णांकाने पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाला गुणायचं. म्हणजे 4/6, 3/6, 6 × 24, 6 × 18. बघा या ठिकाणी आपल्याला नवीन अपूर्णांक घेतला आहे 15/18 व 24/18. झाले आहे तुम्ही अपूर्णांकाचे छेद समान. तर आपल्याला समचित अपूर्णांक माहिती आहे मित्रांनो. समचित अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश हा लहान असतो तो लहान असतो. म्हणून या दोन्ही अपूर्णांकामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा जो अंश आहे तो दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा कसा आहे, लहान आहे. 15/18, 24/18 पेक्षा. आता हे झालं आपण त्याच्या केलेलं उदाहरण. आपली पहिला अपूर्णांक होता 5/6 आणि 4/3, यामध्ये मोठा आहे. तर मित्रांनो बघा, आता आपण समजून घेतलं आहे की अंश आणि छेद हे दोन्ही भिन्न असते, तर छेद समान करून आपण कशा पद्धतीने त्याची तुलना केली पाहिजे.